पॅरालिसिस, पार्किन्सन्स, फ्रॅक्चर, मतिमंदत्व, डिमेन्शिया, अल्झायमर्स यासारख्या कुठल्याही परावलंबित्व आलेल्या रुग्णांची प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून सर्वांगीण सुश्रुषा, 16 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, निसर्गरम्य वातावरण, CCU, फिजिओथेरपी, हायड्रोथेरपीची सोय. संपर्क सावली केअर सेंटर, कोल्हापूर, 95 45 51 99 51. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर जयंत आठवले यांच्या 80व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या माध्यमातून हिंदू राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुलिंग चेतवले गेले. या फेरीत वारकरी संप्रदाय, इस्कॉन कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ संप्रदाय यासह विविध संप्रदाय सहभागी होते. या फेरीसाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक संत सद्गुरू स्वाती खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. दिंडीला मिरजकर तिकटी येथे रामभाऊ मेथे यांच्या हस्ते धर्मध्वज पूजनाने प्रारंभ झाला. त्याप्रसंगी सनातन संस्थेचे संत सदाशिव परब तसेच डॉक्टर शरदिनी कोरे यांची उपस्थिती होती. डॉक्टर जयंत आठवले यांच्या पालखीचे पूजन आसावरी एरंडे यांनी तर श्री महालक्ष्मी देवीच्या पालखीचे पूजन सुगंधा गायकवाड यांनी केले. यानंतर दिंडीला प्रारंभ झाला. खरी कॉर्नर, महाद्वार गुजरी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पापाची तिकटी मार्गे गंगावेस येथे याची सांगता झाली. रत्नशास्त्रज्ञ अनु एच मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र, या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल. माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात, ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो. तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या. नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.